नवी मुंबई नेटवर्क। नवी मुंबई की राजनीतिक गलियारों में सबसे अग्रसर और सबसे चर्चित विषय रहा है रीडेवलपमेंट का। बदलते दौर, बदलती जरूरत और बदलती राजनीति के चलते रीडेवलपमेंट की जरूरत पर भी एक बार नहीं बल्कि कई बार सवाल भी उठाए गए। ऐसे में जब से घनसोली नोड में पहली बार 3,500 लोक संख्या युक्त सीट को निर्मित मथाड़ी वसाहत सिंप्लेक्स कॉलोनी के 6 सोसाइटी के पुनर्विकास प्रकल्प का सपना साकार होने जा रहा है, उसी के बाद से इस रीडेवलपमेंट प्रकल्प को भी पॉलिटिकल एंगल देते हुए पॉलिटिकली मोटिवेटेड रीडेवलपमेंट प्रकल्प करार दे रहे हैं। इस सबसे बड़े रीडेवलपमेंट प्रोजेक्ट में संदेह के बादल लाते हुए इसका विरोध करने वाले 4 लोगों को सिंप्लेक्स कॉलोनी की जनता ने अब आड़े हाथों लिया है। यहां की जनता ने गरजते हुए कहा कि रीडेवलपमेंट की मीटिंग के दौरान नदारद रहने वाले ऐसे स्वार्थी लोगों को यहां की जनता सबक सिखाए बिना बिल्कुल नहीं रहेगी। बता दें कि ये सोसाइटी है श्री हनुमान कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी, श्री गुरुदेव दत्त कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी, श्री गणेश कृपा कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी, कैलाशवासी शिवाजी राव पाटिल कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी, ओम साई धाम कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी और कैलाशवासी अन्ना साहेब पाटिल कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी। अपनी व्यथा बयान करते हुए यहाँ की जनता ने कहा कि छोटा घर और बड़ा परिवार, इतना ही नहीं आए दिन लीकेज और ड्रेनेज के कारण नागरिकों का हाल बेहाल। खरोखर या ठिकाणी पुनर्बांधणीची गरज आहे, कारण आज प्रत्येक बिल्डिंग मध्ये तिसऱ्या माळ्यावरती लीकेज आहे। रहिवासी सोसायट्यांमध्ये कंप्लेंट करतात, सोसायट्या लीकेज काढण्याचा प्रयत्न करतात परंतु लीकेज निघत नाही। कुणाच्या बेडवरती लीकेज आहे तो कुणाच्या किचनमध्ये लीकेज आहे, कुणाला स्वयंपाक करता येत नाही। इथं जे रहिवासी आहेत, आज 3,500 लोक इथं राहत आहेत, माथाडी कामगार एवढ्या खोलीमध्ये राहत आहेत। आज मुलं झाली, मुलांची मुलं झाली, हे गाळे छोटे पडत आहेत आणि जवळजवळ हे पडत आहेत गाळे छोटे ते बरोबर आहे, पण याच्यामध्ये 100% लीकेज आहे। तेच वर्षापासून, कारण तिसऱ्या माळ्यावरती जे रहिवासी राहतात ते तिसरा माळा संपूर्ण गळतो आहे, प्रत्येकाच्या रूममध्ये गळती लागली। ह्या सिम्प्लेक्समध्ये ज्या वेळेला 2002 हे सिम्प्लेक्स बांधलं गेलं त्यावेळेला कुटुंब लहान होती, आता कुटुंब मोठी झाली। माझा स्वतःचा रूम आहे, मी स्वतः सोसायटी ऑफिसमध्ये कंप्लेंट दिली आहेत। माझे ज्या वेळेला पावसाच्या दिवसामध्ये 28 ठिकाणी थेंब पडायचे पावसाचे, मी सगळे त्याचे फोटो काढून व्हॉट्सअपवर पाठवलेले आहे। छोटे छोटे रूम आहेत, आता आम्ही या वेळेला इथं राहायला आलो तेव्हा आम्ही 32-33 वयोगटातले होतो, आज आम्ही 50 गाठली। आमचे जावई आणि आमच्या घरी सुना यायला आता आमचे वयोमर्यादा आमची झालेली आहे, घरं छोटी पडत आहेत आणि त्याच्यामध्ये जागा अपुरी पडते, लिकेजचा प्रॉब्लेम। आणि हे तिसरा माळाच असं लिकेज नाही आहे, हे संपूर्ण RCC कंस्ट्रक्शन असल्यामुळे जो टेरेसवरून जो स्पॉट लिकेज होतात ते ग्राउंडपर्यंत खाली निघून येतात। आज इथे खरोखर खूप गरज आहे या प्रकल्पाची, कारण ज्या वेळेला आम्ही इकडे 2004 राहायला आलो होतो आमची मुलं छोटी होती, हे पुरुष लोक दिवसभर बाहेर असतात पण गृहिणींना खरं कळतं की काय प्रॉब्लेम आहे घरामध्ये। आज माझ्या या परिसरामध्ये सर्वसामान्य गरीब कुटुंब राहतात, तिथे गृहिणी छोटे छोटे उद्योग करतात, कोण मशीन क्लास घेतं, कोण क्लासेस मुलांना थोडं शिकवण्याचं काम करतं, एवढ्याशा रूममध्ये पण ते काहीतरी कुटुंबाला हातभार लागावा म्हणून ते करतात। मगर फिर भी सवाल यही उठ खड़ा होता है कि आखिर क्या इस रीडेवलपमेंट प्रकल्प की जरूरत है? क्या इसमें NCP के युवा नेता सौरभ शिंदे का कोई हस्तक्षेप है? क्या इसके पीछे कोई राज्य की स्वार्थ तो नहीं? क्या रीडेवलपमेंट प्रकल्प में पारदर्शिता बढ़ती जा रही है? क्या रीडेवलपमेंट के नाम पर दबाव की राजनीति तो नहीं? इन तमाम सवालों का जवाब देते हुए मध्यम और निम्न आय वर्ग की वसाहत में रहने वाले इन लोगों ने ये सवाल किया कि क्या उन्हें 1.5 फुट के घर की जगह
टावर में रहने का अधिकार नहीं। यही कारण है कि वे अपनी व्यथा लेकर खुद युवा नेता सौरभ शिंदे के पास पहुंचे और उनसे मदद की उन्होंने गुहार लगाई। लोकांनी सांगितलेले त्यांना की हा पुनर्विकास करा म्हणून नक्की यश मिळेल। तेव्हाचे कायदे वेगळे होते, आताच्या कायद्यामध्ये बदल झालेला आहे, त्याप्रमाणे हा पुनर्विकास होणार याची सगळ्यांना खात्री आहे आणि ते सौरभ दादा शिंदे 100% करून देणार। रिडेव्हलपमेंटची मागणी ही रहिवाशांमधून झालेली आहे आणि रहिवाशांनी विनंती केल्यानुसार समाजसेवक सौरभ दादा शिंदे आणि ऋषीभाई यांना सर्व रहिवाशांनी सदनिका धारकांनी विनंती केली। एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून सौरभ दादा शिंदे यांच्याकडे बघतात, एक उगवता सूर्य आमच्या या कॉलनीला आतापर्यंत एक नेता नव्हता आणि हा जो नेता आहे जो गोरगरीब जनतेला त्यांनी जो आज जो प्रोजेक्ट चालू केला आहे ह्या प्रोजेक्टला दादांच्या मागं असंख्य बळ या जनतेच्या मार्फत चालू आहे आणि इथं 90% जनता दादांच्या पाठीशी आहे। सौरभ दादा शिंदे यांनी स्वतः हा प्रकल्प करायला घेतलेला नाही। ज्या ठिकाणी या ठिकाणी हे युवा नेतृत्व काम करत असताना आम्ही प्रत्येक घरोघरी हे नेतृत्व फिरत होतं। सर्वांनी मिळून सौरभ दादा शिंदे यांना आम्ही आमच्या अडचणी काय आहेत, आम्ही राहताना या महिला भगिनींना अडचणी घरामध्ये काय येतात, या एरियामध्ये सर्व ज्या अडचणी आहेत त्या काय आहेत, ह्या सर्व गोष्टी आम्ही समजावून ज्यावेळेस या युवा नेतृत्वाला सांगितलं त्यावेळेस यांनी आमची सर्वांची दखल घेऊन त्या ठिकाणी पुढची प्रोसिजर त्यांनी चालू केली। मुळातच हे म्हणणं चुकीचं आहे की युवा नेते सौरभ दादा शिंदे यांनी हा प्रकल्प करायला घेतला आहे, तो पूर्णपणे चुकीचा आहे। आम्ही रहिवाशांनी त्यांना हा प्रकल्प करायला लावला, ते पण आम्ही आमच्या अडचणी आहेत म्हणून आम्ही त्या ठिकाणी करायला लावलेलं आहे। सौरभ दादा शिंदे एक असं रूम नाही की त्यांच्या घरी ते गेलेले नाही आहेत, दादा आमच्या सगळ्या घराघरापर्यंत पोहोचलेले। आम्ही सर्वांनी दादांना रिक्वेस्ट केलेली आहे, दादा आमच्या आम्हाला या प्रकल्प तुम्ही हे करा आणि आम्हाला चांगल्या मोठ्या घरामध्ये न्या। तुमच्या मागणीमुळे दादांनी हा प्रकल्प करायला घेतलेला आहे। लोगों ने कहा कि 3.5 वर्षों पूर्व उन्होंने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को भी अपनी इसी व्यथा से अवगत कराया था और तब देवेंद्र फडणवीस ने रीडेवलपमेंट को लेकर अपनी सहमति भी दर्शाई थी, मगर उस दिन के बाद से आज तक उनकी किसी ने भी सुनवाई नहीं की। तो इसलिए यहाँ की जनता ने खुद ही तय कर लिया कि यहाँ पर रीडेवलपमेंट होकर रहेगा। 3.5 वर्षापूर्वी ज्यावेळी इथं आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या ठिकाणी मैदानामध्ये मीटिंगमध्ये आले होते, त्यावेळी लोकांनी आपल्या व्यथा त्यांना सांगितल्या। फक्त त्यांनी तिथं स्टेजवरती बोलले की मी शिडकोला जी आर पाठवतो आणि आपण रिडेव्हलपला पाठवूया। त्याच्यानंतर आजपर्यंत कुठलाही पक्षातील नेता इथं सिम्प्लेक्स कॉलनीमध्ये कुणी लोकांना विसरायला कुणी आलेले नाही। गौरतलब है कि घनसोली सिंप्लेक्स कॉलोनी रीडेवलपमेंट प्रकल्प में एनसीपी के युवा नेता सौरभ शिंदे का नाम जुड़ने से इसे एक राजनीतिक एंगल मिला है। इसी मुद्दे पर जब यहां के लोगों से सवाल किया गया तो उन्होंने कहा कि ये सौरभ शिंदे का नहीं बल्कि ये यहां की जनता द्वारा लाया गया प्रकल्प है। जनता ने कहा कि ना तो उन पर किसी भी प्रकार का दबाव बनाया गया, न तो उन्हें धमकाया गया, न तो उन्हें फंसाया गया, बल्कि संपूर्ण प्रक्रिया में पूर्ण तौर से पारदर्शिता बढ़ती जा रही है। आता जे रीडेवलपमेंट करायला जे घेतलेला आहे ते सर्व रहिवाशांच्या 90-95% रहिवाशांचा त्या गोष्टीला पाठिंबा आहे आणि स्वयंपूर्ती आहे, कुणी त्यांच्यावरती दबाव वगैरे काही टाकत नाही। कोण म्हणतंय की इलेक्शनचं वारं सुटलंय राजकीय क्षेत्रातून, असं बिलकुल नाही। कारण आम्ही स्वतः दादांशी मीटिंग करून ह्या विषयावर बोलून हा इलेक्शनचा विषयच नाही। लोकांनी काय लोकांनी असं आरोप केला की आम्हाला गाजर दाखवलं, खरोखर गाजरचा हा विषयच नाही। लोकांनी स्वतःहून या प्रोजेक्टला मान्यता दिल्या आणि त्या माध्यमातून आम्ही सर्वांनी 90% सह्या केला, हातवर करून लोकांनी पाठिंबा दिला। वास्तविक पाहता या ठिकाणी जो काय प्रकल्प चाललेला आहे हा आमच्या सर्वांच्या मते चाललेला आहे। आमची एकच इच्छा आहे की आम्हाला फक्त मोठी घरं मिळावी। ज्यावेळेस 28 तारखेला मीटिंग घेतली सर्व रहिवासी जमा झाले होते आणि 95% लोकांनी हात वर करून कॅमेरा समोर या ठिकाणी या प्रकल्पाला सहमती दर्शवलेली आहे, संमती पत्र त्या ठिकाणी त्या सह्या केलेल्या आहेत। सर्व लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असताना काही थोडी हाताच्या बोटावरती मोजणे इतकी लोक ह्या प्रकल्पा विरोध करतात। राजकीय दबाव असं काही नाही आणि कोणाच्याही राजकीय दबावाला आम्ही बळी पडणार नाहीये। आमचा जो फायदा आहे तेच बघणार आम्ही। ज्या ज्या आमची गोष्टी आमच्या समोर सोसायटीने हाताळल्या त्या पारदर्शकच आहेत असं आम्हाला वाटलं, म्हणून आम्ही याला पूर्ण संमती ना हरकत प्रमाणपत्रावर सह्या केल्या। या ठिकाणी आमच्यावरती कोणाचा राजकीय दबाव नाही,
या ठिकाणी कुणाचा राजकीय स्वार्थ नाही, या ठिकाणी आम्हाला आमच्या रहिवाशांना आमच्या गोरगरीब जनतेला आमचा स्वार्थ आम्हाला मिळवायचा आहे आणि या ठिकाणी आमच्या अडचणी ज्या आहेत त्या दूर करून आम्हाला छोटी घरं आम्ही राहत असताना आम्हाला मोठी घरं कशी मिळतील या ठिकाणी आमच्या सर्व सोसायटी संचालक मंडळाचं सर्व सभासद असतील या सर्वांच्या विश्वासाने आमच्या ठिकाणी काम चाललेलं आहे। कुणीही म्हणजे काही सांगेल की आम्हाला या ठिकाणी फसवणूक होती किंवा काय होती, आज माथाडी कामगारांचा जरी विषय घेतला, या ठिकाणी माथाडी कामगार जरी असला त्यांची मुलं शिक्षित उच्च शिक्षित झालेली आहेत, आज आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती त्यांच्या आज सर्व नंबर ॲड झालेले आहेत, तिथे मुलंसुद्धा हे सर्व बघतात आणि मुलांनीसुद्धा विश्वास या ठिकाणी व्यक्त केलेला आहे आणि या ठिकाणी मॅडम फसवणूक होण्याचं काही कारण नाही। या ठिकाणी काही आमचे सभासद आजूबाजूच्या एरियामध्ये राहणारे सभासद येथे येऊन ढवळाढवळ करतात, त्यांचा कुठल्याही प्रकारशी आमच्या कॉलनीशी काही संबंध नाही। हालांकि इस रीडेवलपमेंट प्रकल्प को लेकर विरोध के स्वर भी अब उठने लगे हैं। ऐसे लोगों को जनता ने इशारा देते हुए कहा है कि फेसबुक और व्हाट्सएप में विरोध करने वाले ये लोग तब कहाँ थे जब रीडेवलपमेंट को लेकर सोसाइटी में कई बैठकें हुई, तब तो इन लोगों ने कोई भी आवाज नहीं उठाई, कई लोग तो बैठक से नदारद भी रहे। मगर आज जब ये रीडेवलपमेंट परवान चढ़ रहा है तो अब यही लोग अपना राजनीतिक उल्लू सीधा करने के लिए अड़चन लाने, लोगों को गुमराह करने का काम कर रहे हैं। ऐसे लोगों के मंसूबों को यहाँ की जनता बिल्कुल भी पूरा होने नहीं देगी और उनके खिलाफ सड़कों पर उतरेगी। ये जे काही असे चंडाल चौकडे आहेत ते आमच्या या सिंप्लेक्सच्या जनतेने नाकारलेले लोक आहेत, अजिबात म्हणजे कुठल्याही पदावर त्यांना इथे ठेवलेलं नाही। कोण बोलत असेल तर त्याला माझ्यासमोर आणा, त्याला हाणल्याशिवाय सोडत नाही मी तर। काय कोणी असू द्या, मग कुठल्याही पक्षाचा असू द्या, त्याला गई करणार नाही इथं आणि त्याला तर माफीच नाही। मग रहिवाशांच्या वतीनं सर्व हे जो प्रोजेक्ट राबवायचा रिडेव्हलपमेंटचा ते एकमतानं ठरलं गेलं, त्यावेळेला ही जी तीन चार लोक जे विरोध करणार आहे हे कधी आले नाही किंवा तिने विरोध कधी केला नाही, पण ज्यावेळेला हे प्रक्रिया पुढं 80 ते 90% जवळ पुचली त्यावेळेला ह्यांच्या लक्षात आलं की आता होतंय, म्हणून हिने हा विरोध रहिवाशांच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण करण्याचं काम चालू केलं। काही चार लोक आहेत ज्यांना हे मंजूर नाही, पण त्यांनी सुद्धा हे बघितलं की आता हे होणारच आहे, म्हणून कुठेतरी राजकीय क्षेत्राचा वापर करून आमच्यामध्ये विघ्न आणण्याचा प्रयत्न करतायत, तर हे कदापि चालणार नाही आणि आम्ही रहिवाशी कुठलाही चालून देणार नाही। आमचा जो निर्णय आहे तो ठाम आहे आणि तो पुनर्विकासासाठी सौरभ दादा शिंदेंच्या पाठीशी राहणार। जे विरोध करतात हे सोसायट्यांनी घरोघरी फिरत नाहीत, त्यांनी फिरायला पाहिजे आणि त्यांनी लोकांची दयनीय अवस्था ही पाहायला पाहिजे। खरोखर त्यांचं असं म्हणणं आहे की स्ट्रक्चर ऑडिट, अरे स्ट्रक्चर ऑडिट काही तर लोकांची काय दयनीय अवस्था हे पहिले पहा, लोक त्यांच्या अडचणीत आहेत हे पहिले तुम्ही पहा, नंतर लोकांना विरोध। तुम्ही विरोध का करता, कशासाठी करता, राजकीय स्वार्थासाठी तुम्ही विरोध करताय हे सर्व लोकांच्या लक्षात येते। 3,500 लोकांचा तळतळ घेण्याचा ते प्रयत्न करतात, मॅडम हे त्यांचं चुकीचं आहे, त्यांनी असं करू नये, यांचे विरोध या ठिकाणी हाणून पाडले जातील, कारण 3,500 लोक ही एका बाजूला आहे आणि ही चार लोक एका बाजूला आहे। या प्रोजेक्टला जवळजवळ 80-90% लोकांचा सपोर्ट आहे, आज 4-2 लोक जे आहेत त्यांचं समाजात काही स्थान नाही, त्यांना कोण विचारत नाही, त्यांच्याकडे काही कामधंदा नाही आणि त्यांना कामधंदा नसल्यामुळे हा नवीन कामधंदा त्यांनी चालू केला आहे की आता विरोधाला विरोध करायचा, विरोधाला विरोध करायचा म्हणून हा त्यांचा कामधंदा चालू झाला आहे, तर त्याला आम्ही काय भीक घालणार नाही। काही विघ्न संतोषी लोक जे असा जे खोळंबा घालतात, काही जे 4-2 आहेत ते त्यांना महत्त्व द्यायची अजिबात गरज नाही। ते वैफल्यग्रस्त आज इथले चार कार्यकर्ते जे मुलाखत देत आहेत ते या जनतेशी त्यांचा कधी संपर्क नाही, या सोसायटी संचालक मंडळाशी त्यांचा कधी संपर्क नाही। जर ते सभासद असतील तर त्यांनी सोसायटी कार्यालयामध्ये जाऊन पूर्णपणे त्याची माहिती घेतली असती, परंतु कुठल्याही प्रकारची माहिती न घेता ते कुठंतरी नाक्यावरती उभं राहतात आणि उभं राहून काहीतरी वैफल्यग्रस्त वार्ता किंवा वैफल्यग्रस्त चर्चा ते या ठिकाणी करत असतात। या ठिकाणी त्यांच्या कुठल्याही अफवांना आमची जनता बळी पडणार नाही। दलाल जे बाहेरून घेऊन येतात आणि ते नाही त्या गोष्टी लोकांना भडकवल्या जातात, आज सगळा नागरिकांचा सुशिक्षित आणि एकदम हुशार आहे, त्यांना कळतं की आपण काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे। पहिल्याचे दिवस गेले, आता सगळ्यांना समजतं आहे की आपण हा पुनर्विकास केला पाहिजे, छोट्या घरातून मोठ्या घरात गेलं पाहिजे आणि मोठं घर भेटलं पाहिजे आणि पूर्णपणे हा प्रामाणिकपणे सौरभदादा शिंदेंचा हा कार्यक्रम जो चालला आहे तो खरोखर एकदम चांगल्या प्रकारे चाललेला आहे आणि तो यशस्वी होणार याची मलाही खात्री आहे आणि सगळ्या नागरिकांना खात्री आहे। त्यामध्ये जर लोकल लुडबुड करत असतील तर आम्ही महिला कशाला कमी पडणार नाही, रस्त्यावर सुद्धा येऊ त्यांच्यासाठी। आणि खरंच मला तर असं वाटतं की आज इतक्या दिवस कुठे गेले होते हे सर्व मंडळी,
आज एवढं वर्ष आता हे आमचं व्हायला लागले तर ह्यांनी आडकटी आणतायत मध्ये. आम्ही महिला कुठल्याच गोष्टीला कमी पडणार नाही, रस्त्यावर सुद्धा येऊ. आणि आम्हाला हे आता करणं म्हणजे खूप गरजेचं आहे. आमची मुलं मोठी झालेली आहेत आणि आता आमचं म्हणजे एवढ्या छोट्या रूममध्ये शक्य नाही राहणं. इथून पुढे आम्ही आता राहू शकत नाही आणि ह्यांना आमचा सपोर्ट आहे. आणि असं नाही की कुठल्या गोष्टीला त्यांनी आम्हाला अंधारात ठेवून कामं करत आहेत असंही नाही आहे. त्यांनी पारदर्शकता ठेवलेली आहे प्रत्येक गोष्टीचं. त्यांना 95% तर लोकांचा रहिवाशांचा सपोर्ट आहे त्यांना. इथे सर्व प्रकारचे सज्ञान लोक आहेत आणि सुशिक्षित आहेत आणि त्याच्यामुळे कोणाची कसल्याही प्रकारे दिशाभूल होणार नाही. दिशाभूल करणारे हे आमच्या सोसायटीतले सदस्य नाहीत, सभासद नाहीये. त्यांची राजकीय पोळी छापण्यासाठी ते इथे येतात. आज आम्हाला कुठंतरी चांगले दिवस येताना दिसत आहेत. एक सुवर्ण दिवस येतोय. आम्ही स्वप्न बघितलेलं मोठ्या घराचं, पण आमच्याकडे एवढे पैसे नाही आहेत की आम्ही मोठे फ्लॅट घेऊ शकू. पण या निमित्तानं आम्ही टॉवरमध्ये जाणार आहे, मोठ्या प्रशस्त घरात जाणार आहे. हे या लोकांना देखवत नाहीये. हे आमच्या महिला भगिनींचा तळटळ त्यांना लागणार आहे. ह्या माध्यमातून मी त्यांना सांगते. इस प्रकल्प को लेकर सिम्प्लेक्स कॉलोनी के रहिवासियों ने कहा कि ये प्रकल्प उन पर जबरन लादा गया प्रकल्प नहीं है, बल्कि इस प्रकल्प को यहाँ की 90% से भी अधिक जनता ने अपनी सहमति दर्शाई है. स्टेप बाय स्टेप जैसे प्रोसिजर चालली त्या प्रोसिजर नुसार येथील जनतेला नक्कीच न्याय दिला जाणार आहे. चांगले घर मिळणार आहे, त्यांना चांगली वसाहत इथे मिळणार आहे. त्यामुळे सगळी जनता त्या प्रोजेक्टवरती खुश आहे. हा प्रोजेक्ट नक्कीच पास होणार आणि नक्कीच या प्रोजेक्टमध्ये पारदर्शकता आहे आणि किफायतशीर आहे, जनतेच्या भल्यासाठी आहे, जनतेची सोय होणार आहे. समस्या सोडवण्यासाठी आणला जातोय आणि त्याच्यापासून आमचा फायदाही आहे. ह्यासाठी हा प्रकल्प आम्हाला पाहिजेच. अजिबात फसवणूक नाही मॅडम. ज्यावेळेस 28 तारखेला सर्व रहिवाशांना बोलवलो होतो त्या ठिकाणी कुणालाही सांगितलं नाही हात वर करा. त्या ठिकाणी कॅमेऱ्याच्या पुढं लोकांनी हात वर केलेले आहेत उत्स्फूर्तपणे. त्या ठिकाणी माईकवरती पुकारून सांगितलं तुमचा या गोष्टीला सहमती आहे का. लोकांनी हात वर केलेले. एकाला तुम्ही दादागिरी करशाल, दोघांना तुम्ही सांगशाल हात वर करा. सगळ्यांना नाही सांगू शकत. लोक दूधखुळी नाही, लोकांना समजतंय. कुणालाही राजकीय दबाव नाही. सर्वांना कळतं येतं की आपल्याला छोट्या घरातनं मोठ्या घरामध्ये आपण जातोय. आज पाण्यामध्ये पावसामध्ये जेवण खोलीमध्ये पाणी तुंबतंय. काही आमिष वगैरे काही दाखवलेलं नाही. लोक आजकाल वेळी नाहीत. डिजिटल सर्व झालेलं आहे. लोकांना कळतंय चांगलं काय आणि वाईट काय आणि लोक सो कशी न तयार आहेत. युवा नेते सौरभदादा शिंदे या ठिकाणी काम करत असताना त्यांच्यावरती पूर्ण जनतेचा विश्वास आहे. पूर्ण त्या व्यक्तीवरती विश्वास ठेवून आम्ही विश्वासाने हे काम पुढे चालवलं गेलेलं आहे. आता काही राजकीय पक्ष जे आहेत ते विरोध करत आहेत, परंतु या ठिकाणी राहणारी सर्व जनता या कुठल्याही अफवांना कुणीही बळी पडणार नाही. गौरतलब है कि नवी मुंबई महानगर पालिका चुनाव की सुगबुगाहट के बीच घनसोली में होने जा रहे इस रीडेवलपमेंट प्रकल्प को लेकर नवी मुंबई का राजनीतिक पारा तो जरूर गर्मा गया है, मगर अब माथाड़ी कामगारों का बड़ा वोट बैंक ही ये तय करेगा कि कौन उनका हितैषी है और कौन उनका विरोधक. ब्यूरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क.